अणघालेले यांच्या समर्थनार्थ म्हणा किंवा त्यांना जो पुरस्कार मिळाला तो रद्द केल्याच्या निषेधार्थ म्हणा मराठी सारस्वतांमधून निषेधाचा सूर उमटतोय आपल्याला पुरस्कार वापसी पाहायला मिळते आहे आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या भाषेच्या समित्यांवरती मराठी साहित्यिक आहेत ते देखील राजीनामा देत आहेत त्यामध्ये आणखी एक नाव जोडलं जात आहे ते लक्ष्मीकांत देशमुख यांचं देशमुख सर लेखक समीक्षक म्हणून आपण ओळखतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि दुसरी महत्वाची ओळख म्हणजे सनदी अधिकारी राहिलेले आहेत त्यामुळं विषय जेव्हा नक्षलवादाचा येतो तेव्हा यंत्रणेमध्ये काम केलेल्या व्यक्तीचं मत महत्त्वाचं ठरतं सर तुम्ही राजीनामा दिलेला आहे मराठी भाषा सल्लागार समितीचे तुम्ही अध्यक्ष राहिलेले आहात आत्तापर्यंत तर हे पाऊल तुम्ही उचललेलं आहे तर काय वाटतं की नक्की जी आत्ताची शासकीय यंत्रणा आहे ती काय करते आहे काय करायला हवं ह्या ठिकाणी शासकीय यंत्रणेपेक्षा राजकीय यंत्रणेचं मत काय आहे हे शेवटी डिसाइडिंग फॅक्टर ठरतो आजच्या परिस्थितीमध्ये हे माझं निरीक्षण आहे आणि ते बरोबर आहे सर्वांना मान्य होण्यासारखं आहे कारण आजच्या का आजच्या काळामध्ये नोकरशाही नेहमीच ही सेफ गेम प्ले करत असते आणि शेवटी निर्णय चांगला वाईट साधापत हा निर्णयाची जबाबदारी ह्या मंत्र्यांची असते त्यामुळे हा पुरस्कार जाहीर झाला तो एका विशिष्ट नियमानुसार झाला अध्यक्ष साहित्य मंडळाने परीक्षक नेमले त्या परीक्षकांनी अनुवादाचे पुरस्कार जे पुस्तक आले होते त्याचं वाचन करून अन्हालेली यांच्या पुस्तकाला म्हणजे कोबाडकंदीचं मूळ पुस्तक इंग्रजी फ्रीडम फॅक्चर फ्रीडम त्याच्या मराठी अनुवाद हा सरस असल्यामुळे अन्खाले तो जाहीर केला आणि त्यावर काही आक्षेप आले असतील त्यांच्याकडे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते आक्षेप त्यांना मान्य झाले नाहीत आणि तो त्यांनी दुसरी कुठली चौकशी केली की नाही हे जे आरमध्ये त्याचा उल्लेख नाही परंतु त्यांचा रद्द केला आणि हे पुरस्कार त्यांनी परत घेतला यामध्ये खरी भूमिका अशी आहे की ज्या परीक्षकांनी हे पुस्तक अनुवाद उत्कार निवडलेलं आहे त्यांना तुम्ही आक्षेप सांगून त्यांचं मत विचारलं कि हो का किंवा विचार तुमचं एक मिनिट वाक्य पूर्ण होऊ द्या केलं का हे हा निर्णय सरस्वी राजकीय आहे आणि एका विचार विशिष्ट विचारधारेच्या दृष्टीनं तो घेतलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे सर आता याच्यामध्ये पुरस्कार रद्द जो करण्यात आला तर त्याला सोशल मीडियावरून चालवलेली एक मोहीम कारणीभूत ठरली ज्यामध्ये कोबाड गांधी हे नक्षलवादी आहेत त्यांना न्यायालयाने त्या त्यावेळी नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून शिक्षा देखील केलेली आहे म्हणून एका नक्षलवाद्याच्या पुस्तकाला पुरस्कार देणं हे उचित नाही असा याला विरोध करताना म्हणण्यात आलं तर मग याच्याबद्दलची भूमिका काय कारण हा पुरस्कार अनुवादाला आहे बरोबर आहे परंतु हा अनुवाद जो आहे तो एका नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद आहे कोबाळ गांधी हे नक्षलविचारायचे आहेत हे जे सर्व श्रुत आहे आणि त्यांच्यावर अनेक खटले भरले गेले होते त्याचा सर्वात मोठा खटला होता दिल्ली कोर्टात दिल्ली भरला गेला होता यू ए पीच्या अंतर्गत आणि त्यातून त्यांना दोन हजार सोळा साली बरी केलेलं आहे त्याला मुक्त केलेला आहे है। हैदराबाद मध्ये त्यांच्या काही खट्टे आहेत त्यात ते दोन तीन खटल्या तीन जिंदिवशी मुक्त झालेली आहे खटले भरपूर आहेत आणि त्याला खूप वेळ लागतो त्यामुळे बाकीच्या खटल्या तर निकाल लागेल परंतु हा जरी भाग झाला प्रत्यक्ष हे जे पुस्तक आहे हे ते गेले दहा बारा वर्ष तुरुंगात असताना त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवाचं आणि त्यांचं अनुभव आणि त्यांचं चिंतन आणि त्या प्रकारे झाला भ्रमनिरास नक्षलवादी चळवळीचा हे तर लेखाजोखा आहे आणि या पुस्तकात त्यांनी कुठेही मी पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे त्यांनी नक्षलिकरण केलं नाही व टीका केलेली आहे हेचं उत्तर म्हणजे पुस्तक आल्यानंतर ही जी बंदी घातली संघटना आहे सी पी आय एम त्यांनी त्याच्या ह्याच्यावर खूप टीका केली की के तुम्ही चुकीची भूमिका मांडलेली आहे आणि तुम्ही धार्मिक होत चाललेले आहात जे आपल्या हा शब्द वापरला जातो बऱ्याचदा हा ऊर्जा आहे आणि हे अथिस्ट असतात तुम्ही आधिस्त सोडून दिलेला आहे ह्याचाच अर्थ होता की त्यांची भूमिका ही सी पी एमची मिळती जुळती नाही आहे आणि तसं त्या पुस्तकात आलेलं नसल्यामुळे त्या बाबतीने टीका केलेली आहे हा एकच पुरावा आहे की ह्या पुस्तकामध्ये तसे माननीय मंत्री दीपक केसरकर म्हणतात की नक्षल जतीकरण ह्या पुस्तकात झालेलं आहे तसा प्रकार झालेला नाही असं माधा वाष्टी मत झालेलं आहे बरं सर तुम्ही तुमचं मत म्हणलं आता हे सगळं सुरू आहे शासनाने किंवा संबंधित विभागाने काय करायला हवं शेवटची तुमची छोटीशी आता माझी एकच विनंती आहे राज्य शासनाला आणि मराठी भाषा विभागाला आणि मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना की आता आ, ही चूक झालेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे तर शासनानं या चुकीचे परिमर्जन करून अनघा लेले यांना पुरस्कार परत बहाल करावा तरच तुम्ही कलावंतांचे मित्र आहात आणि तुम्ही कलावंताची बूज राखता असं आहे अन्यथा असं संदेश जाईल की हे सरकार कलावंताच्या अभिषातांची बूज राखत नाही आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध जर कोणी लिखाण केलं <स्थियों> तर त्या लिखाणावर बंदी यांना ते माईपुढे पाहत नाहीत तर हे चुकीचं आहे कलावंत अभिष्ठ हे संविधानिक जबाबदारी आहे सरकारची ती राखायची hmm. त्याच्या तुम्ही प्रतारणा करत आहात ती आपण कृपया करू नका आणि मन मोठं करून झालेली चुकी मान्य करून चूक मान्य केल्यामुळे आपण छोटे होते मोठे होता तरी चूक मान्य करून आपण हा पुरस्कार त्यांना परत बहाल करावा अशी माझी विनंती राहणार आहे दीपक केसरकर साहेबांना मान्य मुख्यमंत्र्यांना आणि मान्य उपमुख्यमंत्र्यांना ओके okay. तर सुरुवातीला म्हटलं त्या प्रमाणे या पुरस्कारामुळे जो वाद निर्माण झाला आहे त्यामुळे दुभंग पाहायला मिळतोय आणि राजकारण्यांना एका अर्थाने असा दुभंग हवा असतो त्यामुळं जे समर्थन करतील ते समर्थक आहेत का असा शिक्का मारणं सोपं होतंय का हा देखील प्रश्न या सगळ्या वादाच्या अंती निर्माण होतोय कॅमेरामन राजेश बिडकर समनदार गुंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट